आज आपण परिमिती काय असते आणि ती कशी मोजायची ते शिकूया. कोणत्याही आकृतीच्या सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे त्याची परिमिती. उदाहरणार्थ हा कागद, ह्याच्या सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे या कागदाची परिमिती. उदाहरणार्थ या कागदाच्या एका बाजूची लांबी आहे 5 सेमी, तसंच दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बाजूची लांबी सुद्धा आहे 5 सेमी, तर याची परिमिती किती झाली? 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 = 20. आता आपण या आकृतीची परिमिती मोजूया. त्याची परिमिती मोजायला आपण या दोऱ्याचा वापर करूया. पहिल्यांदा मी हा दोरा या आकृतीच्या एका बाजूला जोडून ठेवते आणि त्याची लांबी मोजते. आता या बाजूची लांबी मोजते, पुन्हा या बला बाजूची लांबी मोजते आणि ही झाली चौथ्या बाजूची लांबी. आता आपण या दोऱ्याची लांबी या पट्टीने मोजूया. या दोऱ्याची लांबी आहे 25 सेंटीमीटर, म्हणजेच या आकृतीची परिमिती झाली 25 सेंटीमीटर. आता आपण या त्रिकोणाची परिमिती मोजायला शिकूया. या त्रिकोणाची परिमिती म्हणजे रेघ ए बीची लांबी अधिक रेघ बी सीची लांबी अधिक रेघ ए सीची लांबी. आपण रेघ ए बीची लांबी आता पट्टीने मोजूया. रेघ ए बीची लांबी आहे 12 सेंटीमीटर. रेघ बी सीची लांबी आहे 17 सेंटीमीटर आणि रेघ ए सीची लांबीसुद्धा आहे 12 सेंटीमीटर. आता हा त्रिकोण ए बी सीची परिमिती म्हणजे 12 अधिक 12 अधिक 17, म्हणजेच 41.